नमस्कार सर्वांचं मी आपल्या व्हिडिओ स्वागत करतो. बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय मी. मित्रांनो, बनवण्यामागचं कारणही तसंच आहे. भात लावणी झाली आहे, शेतीची कामं बरेचसे हुरकलेले आणि कापणीला चालू होणार आहे. परंतु मित्रांनो, कोकणात काय झालंय की वन्य प्राण्यांपासून शेती आणि शेती फळशेती असेल यांना खूप मोठ्या प्रमाणात भयानक त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्याला. आणि ह्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय, हे आमची नारळीची बाग आहे, छोटी आहे मित्रांनो. परंतु काय झालंय, वन्य प्राणी म्हणजे वानर असतील, माकड असतील, हे आता सध्या लोकवस्तीत यायला सुरुवात झालेली आहे. आणि असे मग आल्यानंतर काय होतं हे तुम्ही माझ्या हातात बघताय. नारळ, छोटे छोटे नारळ पाडतात, खातात कमी, परंतु नानक नुकसान करून ते निघून जातात. तर याच्यावरती बंदोबस्त व्हावा भविष्यात आणि ह्याच्यावरती उपाययोजना शासनाने कराव्यात, ह्यासाठी आजची व्हिडिओ आपण बनवतोय. आणि ह्यासाठी एक लढा उभा केलेला आहे अविनाश काळे सरांनी. आज आपण त्यांना जाहीर पाठिंबा देतोय मित्रांनो. त्यांनी आंदोलन म्हणा किंवा उपोषण, आजचं उपोषण त्यांनी केलं मित्रांनो. बंदोबस्त व्हावा, वानर माकड असतील यांचा कुठंतरी बंदोबस्त करण्यात यावा आणि शासनाने ते करावं असं त्या उपोषणाचा हेतू होता. आणि त्यांनी ते करतायत, उपोषण असेल किंवा त्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात लढा चालू केलेला आहे मित्रांनो. आपण सर्वांनी, कारण का बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहाल, तुमच्याकडे पण होतंय असं की वानर असतील, माकड असतील. पूर्वी प्रमाण कमी होतं, पण आता सध्या काय झालेलं आहे की लोकवस्तीत येणं चालू झालेलं आहे. लोकवस्तीत नुसतं येत नाही तर फळबागा असतील, नारळ असतील, केळी असतील किंवा बाकीची नाचणी पीक असतील. भात लागवड किंवा भात लावणी ह्यांची नुकसान कमी करते, पण नाचणी असेल किंवा फळबागा असतील ह्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात केलं जातंय मित्रांनो. त्यामुळं होते त्याच्याबरोबर नुकसान फळबागांबरोबरच घरं असतील, कबूल घरांची कबुलं असतील, पत्रे असतील. त्याच्यानंतर एवढ्यावरती थांबत नाही तर मित्रांनो, त्याच्या पुढे जाऊन ते घरात घुसत आहेत, घरातलं खाद्यपदार्थ असतील, म्हणजे जर तुम्ही जेवण, बऱ्याच ठिकाणी जेवण पण त्यांनी अगदी टोप घेऊन जातानाच्या व्हिडिओ असतील किंवा आपण त्या बघितलेल्या आहेत, पाडलेल्या आहेत मित्रांनो. ह्याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे मित्रांनो. यासाठीचीच ही व्हिडिओ असणार आहे. आणि काळे सरांनी तो लढा त्यांच्या पद्धतीने चालू केलेला आहे. आपण त्यांचे सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांनी ग्रुप आहे, त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याच्यानंतर त्यांचा नंबरही मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या पद्धतीनं कसं त्यांना मदत करता येईल किंवा त्यांना काय सजेशन असतील किंवा कसं आपण ह्या आंदोलन किंवा हा लढा पुढे चालवता येईल याला आपण एक प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. ह्याच्यावरती आता म्हणाल उपाय योजना असतील किंवा बाकीच्या उपाय योजना आहेतच, फटाके लावा किंवा बाकीच्या गोष्टी, पण ते तात्पुरती असतं. पण आपल्याला कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. यासाठीच एक लढा आपण चालू केलेला आहे. आपण म्हणण्यापेक्षा सरांनी, अविनाश काळे सरांनी चालू केलेला आहे आणि त्यांना आपण जाहीर पाठिंबा देतोय. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, त्यांच्याशी तुमच्याकडून कशी मदत होईल, तुमच्याकडे काय गोष्टी असतील, त्यांना व्हिडिओ शेअर करा ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. तुमच्याकडे काय नासधूस झालेली आहे का, किंवा तुमच्याकडे कशा पद्धतीनं हे वानर असतील, माकड असतील, हे त्रास देत आहेत, ह्याच्या व्हिडिओ असतील त्या टाका मित्रांनो. जेणेकरून हा लढा भक्कम होईल आणि स्ट्रॉंग होईल. कारण का भविष्यात येणारं काजू पीक आहे आणि आंबा पीक हे कोकणात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि त्याचे कुठंतरी नुकसान होण्यापासून वाचवलं जाईल आपल्याला. आज बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी वानर माकड असते ह्यांच्यापासून त्रास शेतकऱ्यांना सहन केला जातोय. तर मित्रांनो, हाच विषय होता आजचा. ह्याच्यावरती भविष्यात आपण उपाय बघूच किंवा काय होतं याचे अपडेट्स देतोय. परंतु मित्रांनो, आजचे व्हिडिओ एवढंच सांगतो की आपण अविनाश सरांना आपण जाहीर पाठिंबा देणारच, देतोयच किंवा त्यांना सपोर्ट करूया आणि ह्या लढ्यात त्यांना आपल्या पद्धतीनं जशी मदत होईल तशी मदत करूया मित्रांनो. मी तुम्हाला परत सांगतोय की डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या डिटेल्स देतोय मी मित्रांनो. आणि तुम्हाला काय वाटतं, काय तुमच्याकडच्या गोष्टी काय आहेत, तुमच्याकडं कितपत त्रास होतोय ह्या वन्य प्राण्यांचा, माकड असतील किंवा वानर असतील, हे आम्हाला कमेंट्स करून सांगा मित्रांनो. आणि ह्याच्यात नंतर आपण अशाच अपडेट असतील किंवा ह्या संदर्भात काही गोष्टी आपल्यापर्यंत माहिती मिळाली तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि इथंच थांबतो मित्रांनो, काळजी घ्या, धन्यवाद.